गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आई एम निर्जला चौधरी। टुडे वी आर गोइंग टू लर्न 9th क्लास यूनिट नंबर 4, कॉल ऑफ द हिल्स। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी इयत्तेचं नंबर 4 युनिट बघणार आहोत, कॉल ऑफ द हिल्स, म्हणजेच डोंगराचे किंवा टेकड्यांचे आकर्षण। दुसरा अर्थ डोंगराचे किंवा टेकड्यांचे बोलावणे असा होतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूपच छान मजेदार अशी गोष्ट बघणार आहोत, गुलामीचा जो एक पर्याय सुचवते अशी एक मॉरल्स स्टोरी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कदाचित सोन्याच्या पिंजऱ्यात एखाद्या पक्ष्याला ठेवण्यात आले किंवा रेशमाच्या दोरीने एखाद्या कबूतराला बांधण्यात आले, परंतु त्याची जी स्वतंत्रता आहे तर ती त्याच्यापासून काढून घेतली तर त्याचा काय परिणाम होतो, अशीच एक मॉरल स्टोरी आज आपल्याला शिकायची आहे। याच्याबरोबरच बहादुरीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला ह्या स्टोरीमधून मिळते। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून तुम्हाला खूपच अशा गोष्टींचे ज्ञान मिळेल की जे तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडेल। विद्यार्थी मित्रांनो, मॉरल व्हॅल्यू जे आहेत म्हणजेच नैतिक मूल्य, तर ते खूपच कठीण आहेत शिकायला, तर या पाठामधून तुम्हाला ते शिकवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाठ व्यवस्थित समजावा यासाठी इथे इमेज घेण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला पाठ व्यवस्थित समजेल आणि त्यानंतर कठीण शब्द जे आहेत तर ते लाल पेनाने हायलाईट करण्यात आलेले आहेत आणि त्याचे अर्थ मागे ग्लॉसरी शब्दार्थमध्ये देण्यात आलेले आहेत। हे अबोमिया, लुकिंग सॅड, Why are you sitting alone today? ओ अबुमिया, दुःखी वाटत आहेत, आज तुम्ही एकटे का बसले आहात? Where is your darling कलुआ? तुमची प्रिय कलुआ कुठे आहे? गोविंदा was worried. गोविंदाला खूप चिंता वाटत होती. Perhaps I have lost her. अबुजाच्या म्हणतात, कदाचित मी तिला गुमावले आहे किंवा ती हरवली आहे. I have seen her footprints going up the hills. मी तिच्या म्हणजेच कलुआच्या पायांचे ठसे टेकडीकडे जाताना पाहिले आहेत. That devil must have killed her. जो राक्षस आहे तर त्याने तिला मारूनच टाकले असेल, असे अबुमिया गोविंदाला सांगतात। हा जो गोविंदा आहे तर तो अबुमियाचा शेजारी आहे। पुअर अबू खान वॉज ऑलमोस्ट इन टीयर्स। बिचारे गरीब अबू खान हे अश्रूंमध्येच होते। ही कुड नॉट अंडरस्टँड वाय कलुआ ब्रोक द स्ट्रिंग अँड डिसअपियर इन द नाईट। त्यांना समजत नव्हते की रात्री कलुआ आपल्या गळ्यातील दोर तोडून का अदृश्य झाली, का त्यांच्या घरातून निघून गेली। ही यूज टू गिव्ह हर ग्रीन ज्युसी ग्रास अँड टेस्टी ग्रेन्स। अबू खान तिला हिरवेगार गवत आणि स्वादिष्ट धान्य खायला देत होते। बट इवन दॅन हिज ओनली फॅमिली मेंबर्स हॅड लेफ्ट हिज हाऊस। परंतु तरीही त्याच्या कुटुंबातील एकमात्र सदस्य त्याचं घर सोडून गेली होती, याचं दुःख नेहमी अबुमियाला वाटत असे। आफ्टर सम डेज अबुमिया ब्रॉट अनदर गोट। धिस न्यू वन वॉज प्रिटी व्हाईट ॲज स्नो, हॅड टू लिटिल हॉर्न्स and a pair of lovely bright red eyes. I will call you Chandni.
caressing her soft fur, he said. थोड्या दिवसानंतर अबू मियाने एक दुसरी बकरी विकत आणली आणि ही नवी बकरी खूप सुंदर होती. बर्फासारखी पांढरी, तिला दोन छोटे छोटे शिंग होते आणि सुंदर लाल डोळे होते. मी तिला चांदणी म्हणेल असं अबू मिया तिचे मुलायम कोमल जे फर होते म्हणजे तिच्या अंगावर हात फिरून ते म्हणाले. One fine morning, his neighbor Govinda appeared. He saw Abu Mia talking to his only family member. Hey Abu Chacha, you look happy and healthy. How's life now? एके दिवशी सकाळी त्यांचा शेजारी जो गोविंदा होता त्याने बघितले की अबू मिया त्यांच्या कुटुंबातील एकमात्र सदस्य बरोबर बोलत आहे, म्हणजेच चांदणीसोबत ते बोलत होते. अहो अबू चाचा, तुम्ही खूपच आनंदी आणि स्वस्थ दिसत आहात, आता तुमचं जीवन कसं आहे? असं गोविंदा अबू चाचाला विचारतो. आय एम द हॅपीएस्ट पर्सन गोविंदा. चांदनी हॅज ब्रॉट न्यू लाईफ टू मी. शी लव्ज मी अलॉट अँड इव्हन आय कांट लिव्ह विदाउट हर. अबू चाचा वॉज बीमिंग विथ जॉय. अबू चाचा गोविंदाला सांगतात, मी सर्वात जास्त आनंदी व्यक्ती आहे. गोविंदा, चांदणीने मला नवीन जीवन दिले आहे. ती म्हणजे चांदणी माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी पण तिच्याशिवाय जीवन जगू शकत नाही, असं अबू चाचा गोविंदाला सांगतात. अबू चाचाचा चेहरा आनंदाने खुशीने चमकत होता, म्हणजेच ते खूपच आनंदी होते. बट व्हॉट, वेअर आर यू टेलिंग हर? आय सॉ यू टॉकिंग विथ युअर डार्लिंग. ओ यस, आय वॉज टेलिंग हर द स्टोरी ऑफ कलुआज सॅड एंड at the bloodthirsty teeth of that devil on the hill. Abu Mia replied, but my dear Chandni will never leave me. She is so understanding and happy with me, he added. Govinda ha Abu Chachala mhanto, parantu tumhi tila kay sangtat? Mi tumhala tumcha priya बकरी म्हणजेच चांदणीबरोबर गोष्टी करताना बघितलंय. अरे हां, अबू चाचा सांगतात की मी तिला टेकडीवर किंवा डोंगरावर जो रक्ताचा भुकेला राक्षस आहे तर त्याने त्याच्या तीक्ष्ण दातांनी कलुआचा कसा दुःखद शेवट केला त्याची गोष्ट मी तिला सांगत होतो. पण माझी प्रिय चांदणी मला कधीही सोडून जाणार नाही. ती खूपच समजदार आहे आणि माझ्याबरोबर ती खूपच खुश आहे, आनंदी आहे, असं अबू चाचा गोविंदाला सांगतात. गोविंदा सेड, अबू चाचा, आय एम डिलाइटेड टू सी यू लाईक धिस. आय एम शुअर चांदनी विल अकंपनी यू टिल युअर लास्ट ब्रीथ. गोविंदा म्हणतो, अबू चाचा, मी तुम्हाला असं आनंदी बघून मला खूपच आनंद होतो. मला पूर्ण खात्री आहे की चांदणी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर राहीन, असं गोविंदा अबू चाचाला सांगतो. सम इयर्स पास. चांदणी डेव्हलप अन अट्रॅक्शन फॉर द हिल. एव्हरी मॉर्निंग शी वॉच द हिल टॉप शायनिंग इन द टेंडर सनलाईट. थोड्या वर्षानंतर चांदणीला टेकडीचे किंवा डोंगराचे आकर्षण व्हायला लागले. प्रत्येक दिवशी सकाळी कोमल उन्हाच्या प्रकाशाने चमकणाऱ्या टेकड्यांना डोंगराला ती बघायची. नाव फ्रेंड्स, वी विल स्टॉप हियर अँड वी सी रिमेनिंग पार्ट ऑफ युनिट इन पार्ट टू.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबणार आहोत आणि युनिटचा उर्वरित भाग आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत.